दिवाळी पूर्वी धान खरेदी केंद्र सुरू होईल असा विश्वास राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांना होता। मात्र दिवाळी झाली असली तरीही जिल्ह्यातील एकही धान केंद्र अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे। पाहूयात हा खास रिपोर्ट। दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू होईल असं आश्वासन राज्य सरकारने दिलं खरं, मात्र ते हवेतच विरलंय। भंडारा जिल्ह्यातील एकही धान खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेलं नाही। नाईलाजानं अनेकांनी त्यांची धान खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकायला सुरुवात केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष बघायला मिळत आहे। धान केंद्र सुरू न झाल्यामुळे आमची दिवाळी हे अंधारामध्ये झाली आहे आणि लोकांची समस्या आहे की बा अजूनपर्यंत धान केंद्र सुरू झालेलं नाही आहे। धान खरेदी केंद्र चालू करून नाही राहिलं, त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळीसारखा सण अंधारात होत आहे, समजलं का? त्यातल्या त्यासाठी आम्हाला केंद्र चालू करण्यात यावा लवकरात लवकर। आम्हाला अडचण पडते कर्ज पात करावचा, आमची थोडीशी शेती आहे दोन अडीच एकड, पण आम्हाला अडचण पडते कर्ज काढून आम्ही शेतीवर आपला गुजरा करतून आम्ही मजदूरदाराला देतून। पणन विभागानं भंडारा जिल्ह्यात 256 आधारभूत धान खरेदी केंद्रांना धान विक्रेत्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे। तब्बल 1.5 महिना उशिरानं यावर्षी नोंदणी झाली आणि त्यानंतर पुन्हा आठवड्यानंतर प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं, त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आले। मागील वर्षी 1,23,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती, यावर्षी दिवाळी झालेली असताना तब्बल 1.5 महिना उशिरा नोंदणी सुरू झालेली असून त्यातही नोंदणी करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे पाहिजे त्या वेगानं नोंदणी होण्यास अडचण निर्माण होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। संस्थेत भरपूर अडचणी आहेत, कारण सर्व्हर प्रॉब्लेम, कधी साईट चालू नाही राहत, कधी तर शेतकऱ्याला एवढा त्रास आहे की दिवसभर पळून राहावे लागते, त्याच्यानंतर बहुतेक शेतकरी हे बाहेर गावी म्हणजे अन्सी बॉम्बे दिल्ली असे बाहेर राहतात, त्यामुळे नाक त्रास करावा लागते व त्यांना व्यापाऱ्याला नाईला धान इकावे लागतात। आता शेतकरी नोंदणी केंद्रावर गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दिवाळीपूर्वी धान विक्री झाला असता तर किमान त्यांना दिवाळीसाठी पैशाची जमवाजमव करावी लागली नसती अशी संतप्त भावना आता शेतकरी व्यक्त करतायत। आता नोंदणी होत असून प्रत्यक्ष धान खरेदी कधी होणार हे अजूनही पणन विभागानं स्पष्ट केलेलं नाही किंवा तसा कुठलाही आदेश अद्याप बजावलेला नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे। भंडाऱ्याहून सर्वर शेख सह लोकशाही ब्युरो मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।